हॅलो मितू, बूम 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 बूम. बाबा मी झाले पास, मिळालं मला लायसन्स. जे लायसन्स मिळालेलंच नाही त्याची पार्टी, वा रे वा. मला लायसन्स नाही मिळालंय. फारच सुंदर आहे हो तुमची नर्सरी. ऍक्च्युली त्याला बोलता येत नाही. खोटं बोलून मुली नाही पटत. मी तुला चॅलेंज देते, जर रोकड्याला मुलगी नाही ना पटली तर मी नाव बदले. आईन टायमाला काय गडबड करता रे, कच पण ढवळे कापू, पैसे कापू का तुझे? बोल ना बोल ना, आता काय बोबडी वळली का? बोल यार, रोकड्याचा मनाचा कुणीतरी विचार करा. नॉनसेन्स. काय प्रॉब्लेम आहे? नॉनसेन्स काय, नीट बोल जरा. एक मिनिट, नीटच बोलते. तू नीट बोल. हो का? आणि तुम्ही केला होता का थाप मारताना त्या मुलीच्या मनाचा विचार? एक मिनिट, तू असं दाखवतोय जसं काय तुला आधीपासून माहिती होतं की ती मुलगी नाही म्हणणार आहे. हो. रोकड्या, एवढं नाही मनाला लावून घ्यायचं बाळा. नाही कांदा अजून काय. किती प्रयत्न करायचे हो एखाद्या माणसानी. जाऊ दे, मी नंतर चिरून टाकेन. कांदा नाही हो. कांदा काय, तीन चार वेळा प्रयत्न केला तर जमेल. पण बॉडी सॉडी काय, दोन तीन महिने वर्कआउट केल्यावर बनेल. पण झाड बी टाकल्यावर दोन आठवड्यात का होईना, रोपटं उगवल. पण माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना गर्लफ्रेंड आहे हो, माझ्या एकट्यालाच नाही. ग्रुपमधले सगळे आपापल्या गर्लफ्रेंडला जवळ घेऊन बसतात, मी बघत राहतो त्यांच्याकडं. आपल्याला काय वाटत असेल बघा ना, काय महसूस होत असेल आपल्याला. बघ रुकड्या, आत्ताची जी मुलगी होती ना त्यापेक्षा खूप चांगली मुलगी तुला मिळेल बघ आयुष्यात. नाही ना मिळाली तर त्या शेमड्या बबली बरोबर लग्न लावून देतील हो माझे पप्पा. काय पण होऊ दे, मला लवशिप नंतरच मॅरेज करायचंय हो. मला त्या शेमड्या बबली बरोबर लग्न नाही करायचंय हो काकू. काय शेमड्या बबलीचं काय? अरे काय नाही रे, म्हणजे त्याचे पप्पा ना त्याचं लग्न त्या शेमड्या बबली बरोबर करून देणार आहे. आता हे बघ, तू सगळ्यांना सांगितलं ना, आता तुझं तिच्याशीच होणार आहे.
उलटा धरलाय ना हो, मी मारीन का त्याला? स्वतःला मारून घेईन. तेच म्हणते मी, उलटा धरलाय, स्वतःला मारून घेशील. मग विचारा मग त्याला, हीच आहे का त्याची दोस्ती म्हणून? दोस्त म्हणतो ना. अरे रात्री रात्री सगळ्यांपासून लपून, काकू पासून लपून पण चहा करून दिला का आता तुला तलप लागली म्हणून? हीच किंमत काढतो का दोस्तीची? रात्रीचा चहा पिऊ नये रे, ऍसिडिटी वाढते, शिवाय ते दूध कमी होतं ते वेगळंच. सांगतो ते. अरे आई समोर काय पण बोलतो का तू? हा मी काय केलंय? तू काय केलंय? तुझ्यामुळेच ती पोरगी नाही म्हणली. तुझ्यामुळे नाट लागली सगळी. माझी नाट लागली? मी काय केलं म्हणजे? कोण म्हणलं तुला? मला मैत्रिणी सगळं सांगितलंय. तुझ्याच मनात होतं ना ती पोरगी नाही म्हणली पाहिजे. तू निगेटिव्ह एनर्जी लावली सगळी. अजून एक पोरगी नाही म्हणली, भारी वाटलं का? माझी नाट लागली. म्हणजे मी ना मैत्रिणी म्हणली असं. उरलेली पण घेऊ ना, इथे आणून ठेवा. आणि ठेवा इथे, नको आहेत मला ही रोप. खोटी असतील ती तुझ्या मालकासारखी. आहे कुठे रे तुझा मालक? कुठे लपून बसलाय की काय? आणि त्याची ती मैत्रीण, मैत्री बिचाऱ्याला बोलता येत नाही काय? काहीच वाटलं नाही का तिला माझ्याशी खोटं बोलताना? एक मुलगी असून सुद्धा तू तर बोलूच नको, तू काहीच बोलू नको. तुम्ही सगळे सारखे आहात. किती चांगलं ऐकलं होतं मी या नर्सरी बद्दल माहिती आहे, पण नाही, तुम्ही सगळे सारखे आहात. बोलता येतं ना तुम्हाला? त्याचा माज आहे तुम्हा सगळ्या लोकांना. व्यवस्थित हर्ट केलंय तुझ्या मालकानं मला. सांगशील त्याला? आणि हा, थँक्यू. शक्य असं नाही, तेच करतोय. तू पण तुझ्या मालकासारखं तेच करतोयस का रे? तुला बोलता येत नाही ते सांगतोयस मला तू, परत खोट. जोक चाललाय का हा? प्रँक करताय का तुम्ही माझ्यावर? कॅमेरे लावले का इकडे? हा सांग ना, काहीच कसं वाटत नाही. मुलगी पटवण्याचे दुसरे काही आयडियाज नाहीयेत का रे तुमच्याकडे? ही ना, ही सगळी रोप घे आणि याचे पैसेही ठेव आणि शिकवणीला जा मुलगी पटवण्याच्या. डिस्कस्टिंग आहे तुम्ही. काय काय रोकडायला काय सांगितलं? मी नाट लावली. हा
विचार करतोस यार? म्हणजे कधीतरी छान प्लेझंट विचार करत जावा. मी कसं रोज सकाळी झोपेतून उठायच्या आधी विचार करते की आज मी डोळे उघडले की मला माझा मित दिसेल. मी जेव्हा डोळे उघडते तेव्हा मला तू दिसतोस रोज. कारण की तू उशिरा उठतेस. मी जेव्हा असा डिस्पेन्सरीत येत असतो त्यावेळेला तुझे डोळे जस्ट उघडत असतात पॉझिटिव्हिटी म्हणून. अरे पण मी पॉझिटिव्हली विचार करते म्हणून होतं ना तसं. मी पॉझिटिव्हली विचार नाही केला तर तसं नाही होणार. जसं की तू निगेटिव्ह विचार केलास म्हणून रोखडायला ती मुलगी नाही म्हणली. अरे यार तुम्ही लोक थोडा ना लॉजिकली विचार करत जा. कळलं का? या फुकटच्या अंधश्रद्धा बाळगताना त्या रबिश. एक मिनिट मी बोलतोय तुझ्याशी. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाशी खोटं बोलता खोटं बोलता तेव्हा काय होतं? ज्या वेळेला त्यांना खरं कळणार आहे ती मुलगी नाहीच म्हणणार ना. अच्छा नाही हेच हेच परत परत नाही म्हणणार नाही म्हणणार नाही म्हणणार. तुला ना कळतच नाहीये. तू जे असं म्हणतोस ना त्याचाही काहीतरी परिणाम होत असणार आहे. यू ऑलवेज डू दिस मीत यू ऑलवेज डू दिस. निगेटिव्हिटीने भरलेला आहेस. एक उदाहरण सांग मला. हजार आहेत आत्ता तीन देते. एक तू तुला का नाही घेतलं? आपण तिकडे थांबून का नाही? पडेल ना आता ते. नाही पडणार. असं कसं पडेल? पडत नाही पडणार. मी धरलं असं. चला अजून दोन. अरे कुणीच नाही येते. उगाच काय केली तू? कुणीच नाही. नाही सगळे आत बसले सैराट बघायला आणि आपली सुरुवात मिस झाली आहे. 10 मिनिटं उशीर झाला. ठीक आहे ना इट्स ओके. आपण चौथ्यांदा बघतोय फिल्म. अगं पण सुरुवात का घालवायची? मी तुला म्हणत होतो वेळेत निघूयात. आता गेली ना फिल्म. बघ मी पण तुला म्हणत होते की तू पॉझिटिव्हली विचार कर. तू म्हणला नसतास तर मिळाली असते फिल्म. सिम्पल. अरे तिकीट तरी द्यायचं यार. मी बघितली असते फिल्म. तीन. तू लेसचे बूट का घालतोयस? मी सोडायला येतो ना तुला. काही गरज नाही सोडायला यायची. मी रिक्षाने जाईल. मला रिक्षा पटकन. रिक्षाने कशाला जाते? थांब जरा मी येतो ना सोडायला. घाई आहे मी. मला मला जाऊ दे. बरं एक मिनिटं थांब. पाऊस पडणार छत्री घेऊन? नाही नाही पडणार आहे पाऊस. अगं पाऊस पडणार ढगाळ दिसते वातावरण. नाही दिसत नाही पडणार पाऊस. थांब इथं मी छत्री घेऊन. थांब जरा 2 मिनिटं थांब छत्री घेऊन. मैत्री मला सांग तुला मी कोण वाटतो? नाही कोण वाटतो मी कोण आहे? साधू बाबा किंवा असं तांत्रिक मांत्रिक वगैरे का? की म्हणजे मनात आणलं आणि अशी लिंबाला आग लागली वगैरे? हां तुझा बॉयफ्रेंड एक साधा सामान्य माणूस आहे जो लॉजिकली विचार करतो. कळते का? आता हेही जर तुम्हाला मान्य करायचं नसेल तर कमाल आहे. मला नाही शक्य. काय नाही शक्य? नाही 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 मला मला शक्यच नाही आहे. मला हे सहन होत नाही आता तुझं निगेटिव्हिटीचं वागणं. म्हणजे कसं आहे ना मी जर म्हणलं की किती भारी होती ना फिल्म तर तू म्हणशील तसं नाही. म्हणजे एखादी फिल्म भारी किंवा बेकार होती असं म्हणण्याच्या ऐवजी जर आपण जे काही बघितलंय त्याला नीट शब्दात मांडू शकलो तर बरं होईल. मी जर म्हणलं की वाव म्हणजे असं साधंच मी जर म्हणलं की किती मस्त वारा सुटलाय नाही तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. म्हणजे वारा सुटलाय हे ठीक आहे पण वाऱ्यात फिरायला जाऊन आपण रोमॅन्टिक क्लिशेस पाळायलाच हवेत का? आपल्याला जर रोमॅन्टिक वाटायचं असेल तर ते रणरणते उन्हात सुद्धा वाटू शकतं. मी जर म्हणलं की वाव मस्त पास्ता झालाय तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. मी म्हणलं वाव आकाशाचा रंग काय मस्त निळा आहे तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. म्हणजे थोडक्यात काय ना मी तसं नाही असं जरी म्हणलं ना तरी सुद्धा तू म्हणशील तसं नाही. तसं नाही बघ 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 एक तुम्हाला शब्दात पकडू नको. सर शब्दात पकडते. शब्दात पकडण्याचा प्रश्न नाहीये. मी कसं आहे माहितीये ना तू जी सतत चिरफाड करतोस ना माझ्या वागण्याची ते आता मला सहन होत नाही.
म्हणजे दरवेळी तू म्हणतोस तसंच होतं सगळं. तुझ्या लक्षात येत नसेल कदाचित, पण माझ्या मनासारखं काहीच होत नाही ना. सगळं भिनसत तुझ्यामुळे. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे भिनसत ना सगळं. मी नाट लावतो आणि सगळं वाईट होतं, वाट लागते, असंच ना. ठीक आहे, मग काय करूयात मैत्री, आपण काय करूयात? ब्रेकअप करूयात. ब्रेकअप? ब्रेकअप करूयात, थांबूयात आपण. काय रे इम्पिंच, काय संबंध? तुला बोलता येत नाही, मलाही बोलता येत नाही. आता सांगतो. ऐका हो, ऐका, झाडांनो ऐका, फुलांनो ऐका, पुणे शहरातील तमाम नागरिकांनो ऐका, फ्रॉम नन्ना बालक टू सिनियर सिटीजन सगळ्यांनी ऐका. तू इथे एकटा झाड पानं फुलं आहेत, ठीक आहे, तू पण ऐक. झाडांनो ऐका, फुलांनो ऐका, बाटल्यांनो पण ऐका. आपल्या शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथीचे डॉक्टर डॉक्टर सौमित्र आणि डबिंग आर्टिस्ट मैत्री यांचा काडी मोड अर्थात ब्रेकअप झाला आहे हो. शिट यार, आता पॅचअप साठी जो कोणी पहिल्यांदा फोन करेल तो अख्ख्या ग्रुपला पार्टी देणार. हो ना यार, म्हणजे ग्रुपला लवकरच पार्टी मिळणार. एक नंबर. हा काय स्वयंपाक करता तुम्ही? लय भारी, अख्ख्या इंडियामध्ये तुमचा हात कोणी धरणार नाही माहितीये का. हो पण मी धरलाय ना तिचा हात. अरे मस्त जोक केलाय मी, थांब शेअर करतो. नको नको, जेवताना मोबाईल वगैरे काही नको, कारण मग किती जेवतायत ना कळत नाही त्यांना. आणि मग परत राहतो जीव गॅसवर. काय रे फादरशी असं बोलतात? हा नाही रे, म्हणजे मग नंतर हार्ट अटॅकचा वगैरे प्रॉब्लेम गॅसेसमुळे. अरे चल सॉरी बोल. सॉरी श्याम. हा सॉरी फादर. नाही बोलतो ना, फुकटचं खायला मिळतं ना आईच्या हातचं, कदर नाही. ए बा, तुलाही मिळतच आहे ना, जेव जेव. काका आपण तुमच्या एवढे लकी नाही ना. तुम्ही काय मस्त रोज चापताय घरचं जेवण, आम्हाला इथं 6-6 महिने घरी जाता येत नाही. आईच्या जेवणाची आठवण येते, पण आईची आठवण तुम्ही सांगणार कोणाला? असू द्या, जेव रे बाळा, पोटभर जेव. एकटं राहत लेकरू धनकवडीला, घरदार सोडून. मग शिर्डीच्या ट्रीप चालू झाल्या की काय बाहेरचं खायला मिळतं नाही मिळतं काय माहित, आणि तिथे जागा मिळाली नाही तर कार मध्ये झोपतो. होय ना? हा हो. जेव जेव, तू पोटभर जेव.
पुलाव घे हा. अरे वा धनराज, जोरात चाललंय जेवण. अरे नाही उठू नको, बस बस बस, काय लागतंय ते घे हा, लाजू नको. काय पुलाव केला वाटत. वा वा, हन हन बिंदास हन, गिळा मजा करा. सौमित्र, पानावर बसलेल्या माणसाशी असं बोलतात? माणूस कोण? हा माणूस नाही आहे, ह्याला अजिबात माणूस की नाही. मित्रांच्या पाठीत सुरा भोसकणारा ब्रुटस आहे. हा ब्रुटस, हा ब्रुटस काय रे धनराज रोकड्या, नाव बदललं का काय तुझं? अहो बाबा, अहो ब्रुटस म्हणजे तो अहो शेक्सपियरच्या नाटकामधला ज्युलियट सीझरचा मित्र नाही का? हो का? अच्छा अच्छा, म्हणजे मित्र म्हणजे ब्रुटस, तशी आलं लक्षात. अहो नाही हो बाबा, पाठीत सुरा भुसकणारा मित्र म्हणजे ब्रुटस.